करत आहेत, तिथे अपील फेटाळून लावले पण मैदानी शॉट मध्ये सांगतात 5 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये किस्सा भरला गेलाय धनराज पाटील यांचा, तब्बल 2000 रन। सुंदर फटका ऋषी उर्फ गोड्याच्या बॅटमनला लांब 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 यावेळेचा बॉल मैदानी शॉट मध्ये पाहायला मिळाला आहे। कौस्तुभ यांचा चांगल्या प्रकारचा चेंडू होता, पंचाकडे अपील केले जाते, पंच कळवत आहे। लेखबाईच्या स्वरूपामध्ये मैदानी शॉट मध्ये पाहायला मिळते, एक सिंगल येताना पाहायला मिळाली। एका सिंगलच्या साहाय्याने धावबलक पुढे सरसवलं जात आहे, धावबलकावरती धावा जाऊन पोहोचत आहेत। या षटकामध्ये पाहायला गेलं तर कौस्तुभच्या पहिल्याच बॉलवरती षटकार आला, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर चौकार, परत एक सिंगल, म्हणजे कौस्तुभचं षटक देखील मागडा आहे। यावेळचा बॉल मैदानी शॉट मध्ये पाहायला मिळाला आहे, सुंदर बॉल, अप्रतिम चेंडू मैदानी शॉट मध्ये पडला जातोय, चांगलं कम बॅक, वेलकम बॅक। इष्टरक्षकाच्या पाठीमागे पाहिले गेले ना मित्रांनो हरीश नवले आहेत, त्यानंतर समोर पाहिले गेले तर रोहित भैया, पूर्णपणे रोहित भैयांचा, हरीश नवलेचा असणारा, संपूर्ण असणारा एक जीवाचा हात
ज्याच्या पाठीवर आहे कौस्तुभ चांगली गोलंदाजी करतोय, आणि आपण पाहिलं मित्रांनो एखाद्याच्या वरती विश्वास दाखवला ना तो सार्थ करण्याचं काम कौस्तुभ करून दाखवतोय. ऋषी तयार. ओ यावेळेसचा बॉल तिथे देखील गॅप खूप मोठा आहे, चेंडू होतोय फरार, चेंडू जाऊन पोहोचताय सीमा पार, आपण मैदानाच्या छतामध्ये जाऊया. इथे मात्र पाहायला मिळत आहेत क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे, फाईन लेग मिड विकेट काऊ कॉर्नर कवर, त्यानंतर लॉंग ऑफ चं क्षेत्र खंडू खंडाकडे क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. जाळं हातारलं गेले रिशी आणि शुभम साठी, परंतु गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक 3 अतिश बोडके उर्फ गोंट्या. सुंदर फटका मैदानी शॉट मध्ये होता तिथे देखील, मात्र मैदानी शॉट मध्ये जेल सुटला गेलाय. कॅच सुंदर, मॅचेस पकडा कॅच आणि जिंका मॅच. रोहित भैया कॅच महत्वाचे आहे, पकडा कॅच आणि जिंका मॅच. शुभमला सोपं जीवनदान, साधं जीवनदान मैदानी शॉट मध्ये भेटलंय. जीवनदानाचा फायदा कितपत घेतला जाणार हे देखील पाहायला मिळणार. शुभम कदम यसके यावेळेसचा बॉल महेंद्रने शॉटमध्ये पाहायला मिळाला, स्विच इट करण्याचा प्रयत्न राहिला होता. सुंदररित्या एक सिंगल येताना पाहायला मिळाली, एका सिंगलच्या साईडने धावबलक पुढे सरसवलं जात आहे. धावबलकावरती वाढ होत असताना धावा पाहायला मिळत आहेत, ऑन द अकाउंट रचल्या जात आहेत. तब्बल 23 धावा, तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. अतिश बोडके सुंदर कमबॅक ठेवत आहेत, दोन चेंडूवरती दोन धावा खर्च करतायत. मित्रांनो क्रिकेटची आवड इतकी जर असेल ना तर त्यामध्ये कोणतंही क्षेत्र असू द्या तिथून आपण क्रिकेटच्या क्रीडांगणापर्यंत येतो म्हणजे येतोच. आज तुम्हाला उदाहरण पाहायला मिळत आहे, क्रिकेट आणि क्रिकेट पाहायला मिळत आहे. आज ऋतुजा 11 टीम इथे तुम्हाला पाहायला मिळते. सुंदर क्रिकेटचं वातावरणामध्ये शांत पद्धतीच्या वातावरणामध्ये सामन्याचा लढा देत असताना पाहायला मिळत आहे. यावेळेचा बॉल इथे मात्र फटका फसला गेलाय, खंडू खंडाकडे डाऊन दी बॉल, झेल झालाय 1-2, कॅश टिपले गेले फलंदाज बाद. शत्रु जड़ से ही मिटे हमने, भारतीय की मन में ठाने है भाई समान. हम बड़े बड़े कुतार है, हम हर एक दिन स्वराज का त्योहार है. अब ये शीश नाज में तेरी लाज हम रखे तेरे सौरभ आड़ी. अतिश बोडके वेलकम बॅक, गुड कम बॅक, सुंदर कम बॅक, अप्रतिम कम बॅक करत असताना अतिश बोडके यांना पाहायला मिळतात गोलंदाज.
यावेळचा बॉल वेगवान दिशेने टाकला गेला, तिथं मात्र एक सिंगल येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील राहिलाय. पंचाकडे केली जाते अपील, पंच कळवत आहेत मैदान शॉट मध्ये नॉट आउट, व्हाइट बॉल. व्हाइट बॉल प्लस वन, एक धाव येताना पाहायला मिळाली मैदानी शॉट मध्ये पाहायला मिळत आहे. आताच्या दोन धाव आहेत व्हाइट प्लस वन. इथे धावलकावरती पाहायला मिळतात धावा 26 धावा धावलकावरती आहेत. पंचवीस धावा आहेत, बरोबर आहेत. थोडस गुणलेखन नवीन आहेत सौरभ दादा, तेवढं चालणार आहे. प्लीज विनंत आहेत, स्कोरर आपले नवीन आहेत त्यामुळे विनंत आहे. 25 धावा धावलकावरती आहेत. चांगला बॉल पाहायला मिळालाय फाईनल क्षेत्रामध्ये. तिथे क्षेत्ररक्षक शशिकांत मेरगे चेंडू पर्यंत पोहोचतात. एक सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये येत नाहीये. तिथे धावबलकावरती वाढ होत असताना पाहायला मिळते. धावबलकावरती तब्बल 27 धावा. या षटकाकडे पाहायला गेलं तर आतापर्यंत मैदानी शॉट मध्ये वाईट एक खराब चेंडू आलाय, त्यानंतर चांगला चेंडू आलाय, त्यानंतर दुहेरी धाव म्हणजे चांगला कमबॅक देखील करण्याचा प्रयत्न आतिश बोडके करतायत. आतिश बोडके एक झेल मात्र ड्रॉप केलाय, त्याची किंमत तुम्हाला देखील चुकती करावी लागणार आहे. क्रिकेटचा खेळ आहे. चांगला बॉल इथे मात्र तिखट बाउन्सर स्पेस केला गोलंदाजाने. चेंडू फार मध्ये संपलं जात आहे. तिसऱ्या क्रमांकाचं 18 चेंडू संपलेत. धावलकावरती बनवल्या गेल्या धावा तब्बल 31 धावा. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ॲडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट फाउंडेशन टीम इथे पहिल्या डावामध्ये गोलंदाजी करत असताना, तर ऋतुजा इनवन दत्तनगर टीम बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. दोन आघाडीचे बॅटर इथे पाहायला मिळत आहेत. एका बाजूला ऋषी तर दुसऱ्या बाजूला सुगण कुमार बाद झालेत आणि अक्षय एवते अद्याप मैदानी शॉपमध्ये आहे. आपल्याला पाहायला मिळत आहेत धाबलकाकडे घेऊन जाईल. धाबलकावरती पाहायला मिळत आहेत मैदानी शॉट मध्ये राम यांचा सुंदर काणमंत्र पाहायला मिळालाय. ओहो यावेळेस पाहायला मिळालाय गती परिवर्तक टाकलेला बॉल मैदानी शॉट मध्ये. हरीश नवले सुंदर लाजवाब चेंडू, कमबॅक करून दडाला चेंडू मैदानी शॉट मध्ये स्पेस केला जातोय. पाहायला मिळत आहेत अप्रतिम गोलंदाजी. नाव आहे हरीश नवले. यावेळेचा बॉल इथे मात्र फटका मैदानी शॉट मध्ये फसला गेलाय. डाऊन द बॉल सौरभ कारोके.
विकास भाऊ पप्पू पाटोळे साहेबांची उपस्थिती आम्हाला लाभली जाते. दादांना विनंती असेल व्यासपीठावर येऊन साडा बंडा वा. गोलंदाजी मार्क वरती हरीश नवले यांना यश आले. यावेळचा बॉल तुषार शिंदे खेळून काढण्याच्या प्रयत्नामध्ये होते. एक सिंगल येताना पाहायला मिळते. एका सिंगलच्या साईड धावबलक पुढे सरसवलं जात आहे. धावबलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. मैदानी शॉटमध्ये तब्बल 32 धावा. अमित बाबा भोवले वैभव उर्फ नाना गाडे. त्यानंतर पाहायला गेलं तर येलवाडी असणारी पूर्ण टीम युवा स्पोर्ट्स क्लबने घेतलेलं हे आयोजन नियोजन आणि आयोजन नियोजनातून मनातून सपटातून साकार झालेले हे चषक तुम्हाला पाहायला मिळाले. तुमच्या भेटीस आलेलं आहे. इथे पाहायला मिळतं मैदानी शॉटमध्ये सुंदर क्रिकेट आणि रहस्यमय क्रिकेट. अगदी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला सर्व डाय घेऊन जाईल. हरीश नवले पुन्हा एकदा तयार होत आहेत. प्रेक्षक राजांच्या माहितीसाठी चालू असणारा सामना एक बाजूला पाहायला मिळत आहेत. ॲडव्होकेट प्रशांत साहेब जगताप फॉर फाउंडेशन टीम. यावेळचा बॉल इथे काय सुंदर फटका. एक A1 क्वालिटीचा षटकार सहावा. शीश झुकाओ राम गुण गाओ बोलो जय विष्णु के अवतारी. राम जी की निकली सवारी राम जी की लीला है नारी. राम जी की निकली सवारी राम जी की लीला है चला चला मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. चिनू या लवकर, आपल्याकडे वेळ थोडासा कमी आहे. 3 दिवस झालेत या स्पर्धेचा जो काही नियम आहे त्याचं अजूनही कोणी उल्लंघन केलं नाही एकाही नियमांचं. आपण तेच ठेवतो. भारत दुश्मन असू दे गनिम असू दे किती मी हुशार. भारत दुश्मन असू दे गनिम असू दे नोंदवल्या जात आहेत. आता पाहूया शेवट क्षणात घेऊन कोण येणार. MTTT
शेवटचे सहा बॉल बाकी आहे. सहा चेंडू मध्ये किती धावा येणार? आतापर्यंत पाहायला गेलं तर धावबळकावरती 42 आहे 24 चेंडू मध्ये. या मैदानावरती 24 चेंडू मध्ये 45 देखील झालेला नाहीये, परंतु या मैदानावरती 24 चेंडू मध्ये 75 धावा झाल्यात. काय होणार मैदानाच्या आतमध्ये पाहूया. शशिकांत मिरगे पहिला बॉल रेडी प्ले होती है सुरुवात. सुंदर बॉल सीमारेषेच्या बाहेर धावा मिळतायच्या येतो. सेहेचाळीस धावा 46 रन. सेहेचाळीस धावा धावल कबड्डी इथे नोंदवल्या जात आहेत. आणखीन एक बॉल स्विच इट केलाय. तुषार शिंदे चमकलाय. बॉल चाललाय सीमा पार. चौकार चार धावा लागू पाचचा दुसरा. शिंदेकडे तुम्ही कधी पहा किंवाही पहा कोणत्याही मॅच मध्ये पहा, कायम शांत 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 टप्प्यात आणून कार्यक्रम केला जातोय गोलंदाजाचा. लागो पाठचे दोन चौकार खेळले शशिकांत मिरगे. फुलटॉस बॉल मैदानी शॉट मध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न राहिला. एक सिंगल येताना पाहायला मिळते मैदानी शॉट मध्ये. एका सिंगलच्या सॅन धावल कवरती पाहायला मिळते. जोरदार डायांच्या गजरामध्ये स्वागत करूया ऋतुजा इलेव्हन दत्तनगरची. अर्धशतकी होती पूर्ण. 51 धावा धावल कवरती 51 रन्स लॉस ऑफ द 4 विकेट्स. यावेळेचा बॉल तिथे मात्र नो मॅच लँड मध्ये. चेंडू आदळलाय. चेंडू जाऊन पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. पंचावन्न धावा डबल बंजा. 55 धावा डबल कवरती आल्यात. आता काय धडपण प्रेशर दबाव काय होणार मैदानी शॉट मध्ये हे देखील बाळगणं गरजेचं आहे. धावल कवरती 55 धावा. या धावातील अजूनही दोन चेंडू बाकी आहे. एक मॅच जिंकली म्हणून कोणी कधी सिकंदर होत नसतो, तर एक मॅच हरली म्हणून कोणी कधी भगीर होत असतो. लक्षात ठेवा सूर्य हा सूर्याच्या जागी चमकत असतो आणि चंद्र हा चंद्राच्या जागी चमकत असतो. ओ यावेळेस फटका मैदानी शॉट मध्ये खेळून काढला गेला. तिथे मात्र फायनल क्षेत्रामध्ये एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. बघता बघता दुसऱ्या धावेला देखील प्रयत्न झालाय. बॅकअप सुंदर पाहायला मिळालंय मैदानी शॉट मध्ये. धावल कवरती पाहायला मिळत आहे धावा. आतापर्यंत 57 धावा. लाईव्ह टेक्निशियन पहा. युट्यूब थोडस बंद आहे. आपण पाहतोय मैदानी शॉट मध्ये
आपण पाहतोय मैदानी शॉटमध्ये सुंदररित्या आणि इथे देखील दुसऱ्या धावेला तुषार शिंदे बॅक टू द पवेलियन. क्रिकेट मधील आत्महत्या फलंदाज बाद प्लीज विनंती आहे टार्गेट सेट केलाय ॲडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट फाउंडेशन देवगाव टीमला. येलवाडी गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय बंडी दादा भोत्रे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनापासून मनापर्यंत स्वागत. नुकतंच आपण पाहिलं त्यांचे देखील 2 चे 4 हात झाले दादा. आता होणं देखील आता काही दिवसात होऊन जाईल दा पाहायला मिळतात. बंटी दादांची उपस्थिती आम्हाला लाभली जाते. मनापासून स्वागत. आम्हाला उद्याच्या सत्रामध्ये बंटी दादांची बॅटिंग गोलंदाजी पाहायला मिळणार. याच गावामध्ये पाहिले गेले तर सुंदर व्यक्तिमत्व आहे. उद्या मात्र येलवडीकरांची मजा येणार आहे. कारण तसाच खेळ रंगला जाणार आहे. YPL 2024 शक्तिमान है वह दोन शक्तिमान बल्लाढ्य ताकतीचे समान तुल्यबळ ताकतीचे मैदानी शॉट मध्ये दाखल होत आहेत. धावफलकावरती बनवल्या गेल्या तब्बल 58 झाल्यात. 59 हवेचं टार्गेट आहे सेट केलंय. स्कोरर मित्र आम्हाला कळवत आहेत शक्तिमान बल्लाढ्य जोडी मैदानी शॉट मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. प्रसिद्ध फायनल सम्राट क्रिकेटचा छंद आहे, बैलगाड्याचा छंद आहे आणि मैत्रीचा देखील छंद आहे. रोहित भैया काळोके तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळत आहेत हरीश नवले. सन्माननीय खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा साठी प्रयत्न देखील त्यांचे चालू आहेत आणि पाहायला मिळत आहेत सुंदर सुंदररित्या. जेवढे कमी जिथं कमी तिथं आम्ही आणि प्रयत्न चांगले चालू आहेत. या ठिकाणी उपस्थित आहेत सन्माननीय समीर भाऊ भोत्रे आणि त्यांच्या समवेत रुपेश भाऊ गाडे यांचं देखील स्वागत. हार्दिक असं अभिनंदन. दादांच्या चेहऱ्यावरती गोड स्माइल सांगून जाते. उद्या YPL 2024 मध्ये आम्ही देखील खेळणार आहेत. पहिला बॉल इथे मात्र खेळून काढला गेला. एक सिंगल येताना पाहायला मिळाली आहे. एक सिंगल जरूर आली आहे.
एक सिंगल जरूर मिळाली आहे. एका सिंगलच्या सायने धावपळक इथे खोललं जात आहे, अकाउंट खोललं गेलंय. आरजे 97 चे ओनर आहेत रोहन शेठ जाधव पाटील देखील उपस्थित होत आहेत. मनापासून स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. माजी संचालक सन्माननीय अतुल भाऊ गाडे देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. हो, सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये लगावला गेलाय. तिथे मात्र शुभम चेंडूपर्यंत पाठलाग करतायत, पोहोचू शकले नाही. तदवरती चेंडू अडवला गेलाय, एक सिंगल आली आहे, दुसरा धावेचा प्रयत्न झालाय. बघता बघता दोन धावा आणि इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दोन धावेच्या मदतीने धावपलक पुढे सरसोबरं जात आहे. धावपलकावरती धावा जाऊन पोहोचतायत आतापर्यंत या षटकामध्ये. धावपलकावरती धावा आहेत त्या तीन धावा स्कोर कार्डवरती. सुगन कुमार लाजवाब गोलंदाजी, चांगले बॅटिंग करतायत. हरी गोलंदाजी चांगलं कमबॅक करण्याचा प्रयत्न ठेवत आहेत गोलंदाज. रोहित भैया या षटकामध्ये किती धावा कुठल्या जाणार, काय होणार, कोण जिंकणार, कोण खेळणार इथे मैदानी शॉटमध्ये. या वेळेचा सुंदर बॉल इथे मात्र बॉलला पाठवलाय अतुल दादा. सुंदर झेल षटकार. आपण पाहतोय अतुल दादा, मला वाटतं उद्याची प्रॅक्टिस चालू आहे. इकडे सर्व खेळाडू आहेत ना, पूर्ण सर्व खेळाडूंची उद्याची सर्वाची प्रॅक्टिस चालू आहे. आता सर्व करून घेत आहे. Thank you.
गरिबाची साथ असेल ना तर यशाची पायरी यशाची शिखर 100% गाठता येतात. बोलतात हाथ जोड़ के बोली गवर जा, हाथ जोड़ के बोली गवर जा, तीनों लोक बसाए बस्ती में. बाजूला देवगाव, एक बाजूला ऋतुजा इलेवन दत्तनगर टीम. बॉल पाहायला मिळाला सुंदर बॉल, बॉल चाललाय अगदी वेगाने 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 सीमारेषेच्या जवळपास अडवला गेलाय. तदवरती मैदान शॉट मध्ये पाहायला मिळतात दोन धावा. या दोन धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसवलं जातंय. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतात तब्बल 14 धावांमध्ये. या षटकामध्ये धावा रोखण्याचा प्रयत्न करताय शुभम. शुभमला आता जीव पडायला धावावं लागेल, जीव ओवाळून या मॅच मध्ये टाकावं लागेल. या उलट पाहिले गेले तर खंडू खंडागळे गणेश गणेश खंडागळे षटकार चौका ठोकावे लागतील. जुनी बॅटिंग अडवावे लागेल. जांबोडेचं मैदान, जांबोडेच्या मैदानावरती झालेली बॅटिंग या मैदानावरती पुन्हा एकदा अस्तित्वात यावं लागेल. धावा बनवाव्या लागतील, धावा गुंतवाव्या लागतील. आणि आज पुन्हा एकदा सामना जिंकायचा असेल तर बॅटचा उत्तर द्यावा लागणार आहे.
बोस साहेब मैदानी शांत मध्ये 18 धावा षटक क्रमांक 2 संपले गेले. शेवटचे 18 चेंडू आणि विजयासाठी बनवैशात समीकरणाकडे तुमच्यापर्यंत घेऊन जाईल.
गोलंदाज पाहिले ना मित्रांनो, ऋतुजा इलेवन दत्तनगर टीम कडे देखील भेदक गोलंदाज आहेत. या उलट पाहिलं गेलं तर खंडू आणि पाहिलं मिळत आहेत हरीश नवले, दोन बॅटर्स देखील घातक आहे. यावेळेचा बॉल मैदानी क्षेत्रामध्ये, इथे मात्र बॅटची कडा घेऊन बॅकवर्ड क्षेत्रामध्ये निघाला होता, तिथे मात्र कॅच मैदानी क्षेत्रामध्ये ड्रॉप झालाय. तुषार शून्य पूर्णपणे पडतायत, झडतायत. आठवावं लागणार आहे दोन्ही टीमला, आठवावं काय लागणार आहे. तर धारा तिथे पडले होते भाव पावनखिंड लढवता लढवता बाजी प्रभू देशपांडे, धारा तिथ कोंडाना किडला लढता लढता पडले होते तानाजी मालुसरे. आज काय होणार, देवगाव की दत्तनगर, दत्तनगर की देवगाव, इथे दोघांनाही संघर्ष करावा लागणार आहे. एमएचा वेगवान चेंडू मैदानी शॉटमध्ये गॅपमध्ये खेळला, तिथे मात्र क्षेत्ररक्षक करण्यात आहे. एक सिंगल येताना पाहायला मिळाली, एका सिंगलच्या सागात आहे. इथे मात्र धावबलक पुढे सरसवण्याचं काम होतोय. धावबलकावरती 34 धावा, डी 11 कोटेश्वरवाडी. आम्ही करतो तुम्हाला पुकार, या ठिकाणी संपर्क साधा, पूर्ण टीम या. आपण तुमच्या विचारपूर्वक आपण षटक ठेवणार आहोत, कारण आता वेळ पाहायला गेलं तर बराच झालाय. आणखीन एक सुंदर बॉल मैदानी शॉट मध्ये पाहायला मिळाला. अंपायर्स कळवत आहेत, डिसिजन देत आहेत. षटक मैदानी शॉट मध्ये संपलं जात आहे, षटकाची होती समाप्ती. धावबलकावरती पाहायला मिळत आहे तब्बल 34 धावा, 6 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या तब्बल 25 धावा. डी 11 कोटेश्वरवाडी संघाची कॅप्टन या ठिकाणी संपर्क साधा. प्लीज विनंती आहे, आयोजक कमिटी तुम्हाला वारंवार पुकार करण्यास सांगत आहे, त्यामुळे विनंती असेल कॅप्टन, तुम्ही तुमचा डगआउट घेऊन तयार राहा. आपल्याला या ठिकाणी लगेच टॉस संपन्न करून लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. 6 चेंडू 25 धावा. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजी साठी येत आहेत, बॉलच नाही. राम या वेळेचा शॉर्ट पिच बॉल, शॉर्ट टर्म फुल पॉवरफुल ब्युटिफुल सक्सेसफुल हरीश नवले पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. 11 षटकार 6 धावा. मैदानी शॉटमध्ये तुम्हाला देखील पाहायला मिळत आहे सुंदर क्रिकेट आणि क्रिकेटमध्ये सुंदर वातावरण. यानंतर होणारी मॅच देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. डी 11 संघ देखील पुकाराला लगेच विनंती देऊन या ठिकाणी येतोय, त्यांचं देखील मनापासून स्वागत.
राम। आणखीन एक लागोपाठचा दुसरा बंगाली रसगुल्ला A1 क्वालिटीचा षटकार। पॅडिंग चालू केली आहे। आता विजयासाठी पाहिले गेले तर शेवटचे चार चेंडू 13 धावेची गरज। युअर पॉझिटिव्ह ऍक्शन कंबाईंड विथ पॉझिटिव्ह थिंकिंग रिझल्ट इन सक्सेस। जर तुम्हाला इथे जर सक्सेस मिळवायचा आहे ना तर धावा इथे बनवावा लागणार आहे, प्रयत्न करावे लागणार आहे, पॉझिटिव्ह विचार। चार चेंडू आणि 13 धावा। लागोपाठचा तिसरा बंगाली रसगुल्ला चरण षटकार। सगळं काही संपलं असं जेव्हा वाटतं तेव्हा नव्याने सुरुवात करणं पाहिजे। कमबॅक आहे, कमबॅक केलंय हरीश नवलेनं, मॅच आणली शेवटचे तीन चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात 7 धावा, 7 मिळाली हरीश नवलेची। एक डॉट करे, एक डॉट मॅच में आपण मारतोय, एक आपण डाले आपण डाले गोल पे सोडले सोडले। यावेळेचा बॉल जमिनीला समांतर खेळला गेला, तिथं मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे। एक सिंगल येताना बाहेर मिळाली, दुसऱ्या धावीचा प्रयत्न केला जाणार की काय, आणि तिथे देखील चेंडू हातामध्ये विसावत नाहीये। दोन धावा, शेवटचे दोन चेंडू विजयासाठी 5 धाव्यांची गरज। कंपल्सरीचे हा मुकाबला कोण खेळणार, कोटेश्वर वाडीगावच्या संघाच्या विरोधामध्ये अंतिम क्वार्टर फायनल अंतिम लढत। राम की हरीश नवले, खंडू खंडागळे की सुगन कुमार, दत्तनगर की देवगाव, देवगाव की दत्तनगर। एक बॉल अच्छा लांबा, एक बॉल अच्छा मॅच में आपण लेग साइड चलेगा, ये बॉल नॉट अगेन, छह मारना है फिक्स, लेग साइड चलेगा। एक बॉल अच्छा, एक बॉल अच्छा, एक बॉल अच्छा, दिमाग से एक बॉल स्पिन पर डालो। यावेळेचा बॉल मैदानी शॉटमध्ये पाहायला मिळाला, इथे मात्र व्हाईट बॉल, आधीच कर्जबाजारी आणि उधारी मागताय शेजारी, शेजारचं तुम्हाला देखील उधारी देणार नाहीये। बस डिसिजन तुम्ही कळवा, विनंती आहे। पंचांशी वाद करू नका, पेनल्टीला सामोरं जावं लागेल, प्लीज विनंती आहे। अंबासने ते मात्र चेंडू घोषित केला, व्हाईट बॉल आहे। हृदयाचा ठोका चुकवणारा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय, ज्याचे हृदय कमजोर आहे त्याने मात्र मॅच थोडीशी वंचित ठेवा नजरेपासनं, कारण सामना आता हाय व्होल्टेज अवस्थेमध्ये आलाय, हाय व्होल्टेज ड्रामा। शेवटचा आता व्हाईट जर धरला बॉल तर राहतात किती, दोन चेंडू 4। अंबाईसप्पा आयोजक कमिटी कळवते जर खेळपट्टीच्या पूर्ण बाहेर म्हणजे मातीवरती चेंडू आदळला ना तरच चेंडू तोडो आहे,
नोंद घ्या. संदीप सर काय डिसिजन? ऍक्च्युअली ते बॉल व्हाइटच होता. हा व्हाइट ती बॅक ऑन आहे पण ती खराब आहे. काय सर काय नाही अंपायर्स कॉल लास्ट कॉल पंचांचा डिसिजन अंतिम आहे.
यावेळेचा बॉल मैदानी शॉटमध्ये इथे मात्र टप्पा पडल्यानंतर गरगर भिंगणारा चेंडू पाहायला मिळाला. तिथे मात्र फेक होत असताना पाहायला मिळते आणि तदवरती देखील एक धाव आली. फलंदाज खंडू खंडागळे बाद विकेट. हाय वोल्टेज ड्रामा. व्हेंटिलेटर वरती सामना आलाय. एक चेंडू तीन धावा. एक चेंडू तीन धावा. हृदयाचा ठोका चुकवणारी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. डी11 संघ आता फक्त विचारच करतो कोणता संघ आमच्या समोर येतोय. कधी आम्ही खेळतोय क्वार्टर फायनल. आता तेवढंच बाकी आहे. एकच बाकी आहे. शेवटची मॅच रंगली जाणार आहे. परंतु कोण आणणार आणि कोण असणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. कंपल्सरीचे साहेब. कंपल्सरीचे साहेब. एक चेंडू तीन धाव्यांची गरज. आतिश बोडके. काय होणार मैदानी शॉटमध्ये पाहायला मिळणार का. एक चेंडू तीन धाव्यांची गरज असताना राम राम वरती झाली आहे फटकेबाजी. फटकेबाजीचं उत्तर केलं जाणार का वसूल. काय इथे चेंडू डॉट येणार का. आतिश बोडके चौकार खेळणार. रोमांच भरला. एक चेंडू तीन. आणि यावेळी सापा फेक या चेंडू मैदानी शॉटमध्ये आणि सामना जिंकला गेलाय. ऋतुजा इलेव्हन दत्तनगर कॉन्ग्रेच्युलेशन टीम. तर या ठिकाणी डी11 संघ लगेच या Thank you.
प्लीज थोडस सहकार्य करा। ऋतुजा इलेवन दत्तनगर टीम 1:25 25 मिनटांमध्ये तुम्हाला एक डाव हा संपवा लागणार आहे, पंच तुम्ही देखील नोंद घ्या आणि 25 मिनिटं एंड होईल ना, फक्त काउंटिंग मधला टाइम ठेवा पंच आणि 25 मिनिटं संपेल तेव्हा एक खेळाडू आतमध्ये येईल, नोंद घ्या। धनराज पाटील काय विकेट झाले, प्राइज होतं 1000 रुपयांचं, ते या ठिकाणी जमा झाले, विनंती असेल प्राइज या ठिकाणी येऊन घेऊन जावा। गणेश कलागाणे प्राइज जमा झाले। यावेळचा सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये सजवला गेलाय मनोज दाभाडे यांच्या बॅटमधनं आणि तिथे मात्र फटका सुंदर पाहायला मिळाला आहे। तिथे थोडीशी अस्तव्यस्त आहे त्यांना पाहायला मिळाली। संघाचा श्रीगणेश होतोय त्या बलकावरती। मित्रांनो ज्या ठिकाणी जहाजांनी जिद्द पकडलेली असते ना त्या ठिकाणी मोठमोठी वादळं सुद्धा पराभूत होतात, परंतु आज दोन वादळं मैदानाच्या आतमध्ये तडपलेली आहे। एका बाजूला आशिष, दुसऱ्या बाजूला मनोज, तर इकडे सुगाट। चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे। त्याने एक सिंगल येईल, एका सिंगलच्या साइड धाबलकावरती वाढ होत असताना पाहायला मिळत आहेत। धाबलकावरती धाबा जाऊन पोहोचत आहेत, धाबा रचला जात आहेत। निलेश दादा वावळे देखील सामन्याचा थेट आनंद घेत आहेत, त्यांचं देखील मनापासून स्वागत। युट्यूबच्या सर्व प्रेक्षक राजांचं मनापासून स्वागत। हो, यावेळेसचा बॉल पाहायला मिळालाय मैदानाच्या आतमध्ये। अचूक टप्पा, अचूक लाईन लेंथ, लाजवाब गोलंदाजी केली जाते। सुगण कुमार काहीतरी मोठा विचार करा, इतर कोणाच्या आधी तुम्हाला तो सुचव द्या आणि लवकर सुद्या, कारण विचारांवर कोणा एकाचा अधिकार नाही। काय करायचंय ते आजच करून दाखवा। चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला। या दरम्यानच्या कालावधीमध्ये एक सिंगल येताना पाहायला मिळाले, एका सिंगलच्या साईड धाबल पुढे सचवलं जाते। धाबलकावरती धाबा जाऊन पोहोचत आहेत मैदानाच्या आतमध्ये। तब्बल 3 धाबा, अन बान शान साज बाज हो ताज, सर्वात आधी स्वतःवरती विजय मिळवा, मग सारा विश्व तुमच्या पायाशी असेल। आजचा विजय कोणाचा आहे, आजचा विजय कोण मिळवणार, आजचा आत्मविश्वास कोण जागा करणार, हे देखील पाहणं गरजेचं आहे। सुगण कुमार की आशिष, हा
मात्र मैदानी शॉट मध्ये षटक मैदानी शॉट मध्ये संपलं गेलंय फलंदाज आशिष बॅक टू द पवेलियन. गोलंदाज शुभम मावळ टेनिस विश्वातील सर्वाधिक मोठा ऑलराउंडर ज्याप्रमाणे अभि दाभाडे त्याचप्रमाणे हा खेळाडू देखील आहे मित्रांनो. आणि या खेळाडूंसाठी तत्व देखील तितकंच सुंदर आहे. ऑलराउंडर खेळाडू यश तुमच्यापर्यंत चालून येणार नाही, यश तुमच्यापर्यंत चालून येणार नाही, तुम्हाला यशापर्यंत पोहोचावे लागणार. आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत शुभम कदम काहीतरी चालू ठेवलेलं. सुंदर फटका मैदानी शॉट मध्ये सजवला गेलाय. मैदानी शॉट मध्ये सुंदर फटका आहे. चेंडू जाऊन पोहोचताय सौकार. आकाश दाभाडे आणि अभि दाभाडे या संघामध्ये दोन बंधू राजांची जोडी आहे. आज हो यावेळेसचा बॉल मैदानी शॉटमध्ये पाहायला मिळालाय. सुंदर अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. थोडंसं खाली राहिलेला बॉल नक्कीच पाहायला मिळालाय. आणि नक्कीच मावळ टेनिस क्रिकेट विश्वातील पाहायला गेलं तर सर्वच खेळाडूंना मी देखील एक नेहमीच सांगेल, स्वप्ने पहा, स्वप्न पहा आणि स्वप्न साकार करा. ओहो यावेळेचा बॉल मैदानी शॉट मध्ये फाईनल एक दिशेमध्ये चाललाय चाललाय जाऊन पोहोचलाय अगदी अगदी चेंडू स्टॉप झालाय. दोन धावा झाल्या, तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता. दोन धावींवरती समाधान मानावं लागतंय. स्वप्न पहा, स्वप्नांवरती विश्वास ठेवा आणि स्वप्न साकार करा. आज पाहायला मिळणार का एखादा तरी एखादा दुसरा तरी मावळ टेनिस क्रिकेट विश्वातील खेळाडू उंचावरती जाणार आणि आपल्या मावळाचं नाव नक्कीच मोठं करणार पुन्हा एकदा. ओहो यावेळेचा बॉल पाहायला मिळालाय. इथे मात्र गती परिवर्तक टाकलेला बॉल मैदानी शॉट मध्ये पाहायला मिळालाय. अचूक टप्पा अचूक लाईन लेंथ मैदानी शॉट मध्ये पाहायला मिळाली गोलंदाजाची. चांगली गोलंदाजी करतायत गोलंदाज शुभम. स्वतःची मेहनत स्वतःलाच करायची असते, स्वतःची मेहनत स्वतःलाच करायची असते कारण दुसरे कोणीच तुम्हाला मदत करणारे नसतात. गती परिवर्तक टाकलेला बॉल मैदानी शॉट मध्ये मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळलाय. तिथे काय चेंडू होतोय फरार सीमा पार धाव मिताचार येतोय तो चौकार. थँक्यू उडीचे दोन्ही क्षेत्ररक्षक पाहायला गेले तर आज तुम्हाला घाम गाळावा लागणार आहे. म्हणजेच काय तर कष्ट करावा लागणार आहे. जेवढ्या कष्टाने तुम्ही आज इथे मात्र प्रयत्न कराल तेवढाच आनंद तुम्हाला काम झाल्यावर मिळणार आहे, म्हणजे ही मॅच झाल्यावर मिळणार आहे. त्यामुळे कष्ट करा, प्रयत्न करा. ओहो यावेळेचा बॉल तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. ताळमेळ बिघडला आहे, ताळमेळ बिघडला होता, ताळमेळ बिघडला होता, कॉल मिस कॉल हुकला होता. परंतु इकडे ताळमेळ कॉम्बिनेशन पाहायलाच मिळत नाहीये. ऋतुजा इलेव्हन दत्तनगर पुन्हा एकदा कॉम्बिनेशन ताळमेळ करावे लागणार आहे. संभाजी दादा ताळमेळ जर बिघडला तरी इथे मात्र मैदानी शॉट मध्ये काहीतरी वेगळं होऊ शकेल. डी इलेव्हन कोटेश्वर वाडी डी फॉर डेंजरस. षटक क्रमांक मैदानी शॉट मध्ये संपलं जातंय. दुसऱ्या क्रमांकाचं 12 चेंडूंचा खेळ संपला गेलाय. ऐकत राहा डी जे अभियांना 13.
लोअर फुल टॉस भिरकण विरकावलेला आकाश दाभळेचा ट्रेडमार्क चेंडू सीमा पार षटकार। लोअर फुल टॉस भिरकण विरकावलेला थैंक यू डीजे मला वाटते आकाश दाभळेचा आत्मविश्वास जागा झालाय। आत्मविश्वास असलेला माणूसच यावेळेसचा बॉल गती परिवर्तक टाकलेला चेंडू मैदानी शॉट मध्ये पाहायला मिळालाय। इकडनं देखील पाहायला मिळतात धावफलकावरती 19 धावा 19 रन्स। आत्मविश्वास पडाला लावून गोलंदाजी करतायत। आत्मविश्वास असलेला माणूस सुगन कुमार इतरांचा आत्मविश्वास जिंकावा लागणार आहे। काय होणार सुगन कुमार मैदानाच्या आतमध्ये येतात हे स्पष्ट करावे लागणार आहे। यावेळेसचा बॉल महेंद्रने शॉट मध्ये पाहायला मिळालाय। चांगल्या प्रकारचा चेंडू पाहायला मिळतोय। सुंदर बॉल अप्रतिम चेंडू। यशस्वी माणूस तोच असतो मित्रांनो जो दुसऱ्याने मारलेल्या दगडापासून स्वतःचे घर उभे करू शकतो। आज तुम्हाला पाहायला मिळतंय यशस्वी माणसाचं उत्तम उदाहरण। आज काय होणार जर इथे चांगले चेंडू टाकलेत तरी तुम्हाला त्या चांगल्या चेंडूंना देखील सन्मान द्यायचा आहे। यावेळेस पाहायला मिळालाय आकाश दाभाडीसाठी आणखीन एक चांगला लाजवाब बॉल। आकाश दाभाडी काय करणार धावफलकावरती धावा पाहायला मिळतायत। 19 धावा। कोणापुढेही आपले मस्तक झुकू नये आणि नक्कीच नेहमी ताट मानेने जगायला शिका आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे। जगात भारी 19 फेब्रुवारी सर्वांना ओढ लागली आशा लागली येतोय तो फेब्रुवारी महिना। यावेळेचा बॉल इथे मात्र फटका बसला गेला। एक विकेट किपर चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही। एक सिंगल आली दुसऱ्या धावेचा प्रयत्न इकडे मात्र पाहायला मिळतात। बॅकअप साठी कोणताही क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला नाही। एक सिंगल येताना पाहायला मिळाली। एका सिंगलच्या साईड धावफलक पुढे सरसवण्याचं काम होतोय। धावफलकावरती पाहायला मिळतात धावा जरूर धावफलक जाऊन पोहोचलाय पुढे। ऑन द अकाउंट 20 धावा। हो यावेळेसचा बॉल खांदून काढण्याचा प्रयत्न राहिला। पडावंच लागणार आहे उठावंच लागणार आहे लढा द्यावाच लागणार आहे। सुगन कुमार मॅच रंगली 18 चेंडू मध्ये आतापर्यंत 20 धावा आल्यात। आठवावा लागतंय धारा तिथे पडले होते तानाजी मालोसरे। कोणानं किल्ला लढवता इतिहासामध्ये अजामर झाले पाहायला गेले तर इतिहासामध्ये अनेक मावळे अजामर झालेत। परंतु या मावळ तालुक्यामध्ये या अयलवाडी गावामध्ये जर तुम्हाला यशस्वी ठरायचं असेल तर सुगन कुमार अशाच प्रकारे हे पद द्यावे लागणार आहे। आकाश दाभाडे षटकार ठोकावा लागणार आहे। मनोज दाभाडे बॅटिंग करावे लागणार आहे। तुषार शिंदे तुमची देखील गोलंदाजी सुंदर होणं गरजेचं आहे। मॅच रंगली जाते क्वार्टर फायनलची अंतिम मॅच पाहायला मिळते। तुषार शिंदे 14 षटक। पहिला बॉल तुषार शिंदे सुंदर प्रयत्न आणि इथे मात्र विकेट त्याला पाहायला मिळाली। आकाश दाभाडे तुषार शिंदे 14 षटक। कवर
तुषार शिंदे पहिल्या बॉल वरती नवीन अभि यावेळेसचा सुंदर बॉल मैदानी शॉटमध्ये पाहायला मिळालाय आणि तिथे देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिलाय. गोलंदाजाचा तुषार शिंदे नावाला स्वदेशी कामगिरी. तुषार आहे खूपच हुशार, कामगिरी देखील तितकी सुंदर असं आहे तत्व या तुषारचं. चांगलं कम बॅक, वेलकम बॅक, गुड कम बॅक. अप्रतिम चेंडू मैदानी शॉट मध्ये पेस्ट करतायत, मैदानी शॉट मध्ये पाहायला मिळतायत. वीस धावा आहेत. प्रतिस्पर्धी संघाला कधी कमजोर समजू नका, पण त्याचा वेळेस स्वतःला बलवान समजायला घाबरू नका. सुंदर गोलंदाजी. अभि दाभाडेच्या पायामध्ये बेडा घालण्याचे काम. हा तोच अभि दाभाडे आहे. गत वर्षी एक वर्ष कमी असताना देखील या मैदानावरती लांब षटका ठोकलेत. हे तेच तुषार शिंदे आहे. ओ यावेळेस आणखीन एक लाजवाब. स्वतःच्या चुकांपासून शिकण्यापेक्षा दुसऱ्यांच्या चुकांपासून शिकलेलं नेहमीच बरे. मित्रांनो, यशस्वी होण्यासाठी नियोजन महत्त्वाचे आहे. चांगल्या नियोजनाचे कठीण कामे देखील सोपी होतात. नियोजन करा. ओ यावेळेस बॉल येते, मात्र पुढे सरसवत खेळून काढला गेला. एक सिंगल येताना पाहायला मिळेली. एका सिंगलच्या साइड डबल पुढे सरसवलं जाते. दुसऱ्या धावेसाठी परतले होते आणि इथे काय बिग विकेट गॉन अभि मैदानी शॉट मध्ये. Back to the pavilion, wicket. यावेळेसचा बॉल इथे मात्र पुढेसरसोबत खेळून काढला गेला. एक सिंगल येताना पाहायला मिळाली. एका सिंगलच्या साइड डबल पुढेसर सोडलं जातोय. दुसऱ्या धावेसाठी परतले होते आणि इथे काय बिग विकेट. थँक यू डीजे. डबल ककडे घेऊन जाईल. डबल कवरती धावा पाहायला मिळत आहे. 21-21 धावा. अगदी पाहायला गेलं तर षट क्रमांक मैदानी शॉट मध्ये चौथं देखील इथे संपलं गेलंय. 21 आनंद गगनात बाबेना झालाय संभाजी दादांचा आता. कारण आता कमीत कमी इतका बल्लाढ्य प्रतिस्पर्धी संघाला रोखलाय. ती संघ देखील एकही मॅच हरली नाही. म्हणजे काय तर कोणी वेडा होतो प्रेमामध्ये, कोणी वेडा होतो प्रेमामध्ये. मी मात्र या क्रिकेट साठी वेडा आहे. आज पाहायला मिळतोय जय उर्फ सोड्या. ओ यावेळेसचा बॉल मैदानी शॉट मध्ये रिशांनी खेळून काढला गेलाय. नक्कीच पाहिले गेले तर अनिल माळी सर देखील आज सकाळच्या सत्रापासून ऑफिशियल टीम आहेत. माझा जन्म 2004 पूर्वी झाला होता. 2004 पूर्वीपासून जेव्हा जेव्हा आम्ही क्रिकेट खेळायला जोडलं गेलो ना क्रिकेटच्या नात्याशी, तेव्हापासून मात्र अनिल माळी सरांचं चांगलंच नाव अद्याप आमच्या कानावरती येतं. आणि आज पाहायला मिळत आहेत मेनपंचाच्या भूमिकेत संदीप सर आहेत, तर लेग स्क्वेअर पंचांच्या भूमिकेत पूर्णपणे पाहायला मिळत आहेत अनिल माळी सर. यावेळेसचा बॉल इथे मात्र पंच कळवत आहेत. व्हाईट बॉल येताना पाहायला मिळालाय. 2004 नक्कीच तिथे मात्र आम्ही 2010 क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये जोडलो गेलो. आणि तुम्हाला देखील बरेच क्रिकेट मिळतात. सुंदर क्रिकेट. नक्कीच मी समालोचक किरण संतोष येवले गेले 5 दिवस या स्पर्धेमध्ये मला बोलण्याची संधी दिली. येलवाडी गावचं नितांत प्रेम आमच्यावरती कायम आहे. ओ यावेळेस पाहायला मिळालाय सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव षटकार. थँक्यू डीजे मनोज दाभाडे. झोपेत पाहिलेलं स्वप्न खरी नसतात, मात्र उघड्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्न खरी स्वप्न असतात.
आज स्वप्न जर पाहायचं असेल तर उघड्या डोळ्यांनी पहा, हेलवाडी चषकाचा गत वर्षीचा चॅम्पियन तुम्ही होते, पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करा। ऋषी तुम्हाला इकडनं मात्र धावा रोखावा लागणार आहे, धावाला स्पीड ब्रेकर, धावाला अंकुश, धावाला स्टॉप करावा लागणार आहे। मनोज दाभाडेला इथे मात्र बेट करावा लागणार आहे, काय करणार गोलंदाज। व्हाइट बॉल, अवंतरी धाव येताना पाहायला मिळाली, थोडस दडपण प्रेशर घेत आहेत, डबल कव्हरती वार होताना पाहायला मिळते, 30 धावा डबल कव्हरती आहेत। मित्रांनो, सगळ्यांमध्ये समान टॅलेंट नसतं मात्र, सगळ्यांमध्ये समान टॅलेंट नसतं मात्र, सगळ्यांमध्ये टॅलेंट निर्माण करण्याची क्षमता असते। ओहो, यावेळेचा बॉल, यावेळेचा बॉल, आणखीन एक दुवादार फटका, हा गेला सरळ षटकार। मात्र सगळ्यांमध्ये टॅलेंट निर्माण करण्याची क्षमता असते। ओहो, यावेळेचा बॉल, यावेळेचा बॉल, आणखीन एक दुवादार फटका। मित्रांनो, आज संभाजी दादा पाहायला गेलं तर ऋषी कुठं आहे, कोणत्या डब्बा आहे, मी नक्कीच सांगेल। आयुष्यात कठीण मार्ग त्याने निवडला, आता म्हणजे काय तर आयुष्यात कठीण मार्ग निवडा, जिंकला तर लोक तुमचा गौरव करतील, लोक तुमचा गौरव करणार आहे, आणि हरला तर तुम्ही लोकांना सल्ले देऊ शकता, एवढी ताकद असते बाय। नो बॉल, ग्रीन सिग्नल इथे पाहायला मिळतो, मैदानाच्या आतमध्ये ग्रीन सिग्नल येताना एकोणचाळीस। पहिल्या काही षटकामध्ये ते गमवलं कमवलं, ते या षटकामध्ये गमवलं जात आहे। कठीण संघर्ष, ओहो, यावेळेस परत एकदा चेंडू जाऊन बोसलाय सीमा रेषेच्या पलीकडे, वाघांची दहाड, फोडलाय पहाड, मनोज दाभाडेचा बिग ब्लास्ट षटकार। कठीण संघर्ष, ओहो, यावेळेस परत एकदा चेंडू जाऊन बोसलाय सीमा रेषेच्या। नक्कीच मित्रांनो, मी देखील सांगेल, स्वामी विवेकानंदाने एक वाक्य सांगितलेलं आहे, अक्षय दाभाडे एक वाक्य आहे, तूच तुझ्या देवडाचा खरा शिल्पकार। मनोज दाभाडे बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत, संकटामध्ये त्याने बॅटिंग सावरलंय, आणि आज मावळ तालुक्याला नव्हे तर पूर्ण आज असणाऱ्या आठही संघाला आज आठवत असेल मनोज दाभाडेची बॅटिंग। ऋषी तुम्हाला थोडस कम बॅक गरजेचं आहे, धावबल कवरती धावा जाऊन बोसतात, तब्बल 45 धावा, 45 रन्स, ऋषी कम बॅक करावा लागणार आहे। आता या षटकातील चेंडू बाकी आहेत, मैदानाच्या आतमध्ये दोन बॉल, टू बॉल्स लेफ्ट। यावेळेचा बॉल मैदानाच्या आतमध्ये, अवंतरी धावण, धावल कवरती वाढ, पहिल्या षटकामध्ये कमवलं होतं। या मैदानावरती अगदी काणेवाडीचा आमचा संघ होता, हेलवाडीचा आमचा संघ होता, त्यांना देखील झाल्या नाही, काणेवाडीच्या संघाला 24 चेंडू मध्ये 45 धावल्या नाही। आता 30 गट पाहायला मिळणार का, येणारा काळ, येणारा वेळ कसा आहे कोणी सांगू शकत नाही। ऋषी थोडासा शांत डोकं वापरावं लागणार आहे, हो, यावेळेचा बॉल इथे देखील क्षेत्ररक्षण खराब, चेंडू फरार, सीमा रेषा पार, धाव मिळत आहे चार। थँक्यू डीजे, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया, D11 D4 डेंजरस दाभाडे ब्रदर्सची अर्धशतकी होती पूर्ण, धावल कामती 50 धावा। पहिल्या दोन षटकामध्ये 3-4 षटकामध्ये धावाच नव्हत्या, त्यानंतर धावा फटकेबाजी मनोज दाभाडे, आव्हान खूप मोठे, तगडे तगडे, त्यांचं नाव आहे मनोज दाभाडे। ओहो, यावेळेचा बॉल मैदानाच्या आतमध्ये, वा वा वा, चित्त्याची चपळाई हाणण्याची गती, आणि मनोज दाभाडे इथे बॅक टू द पवेलियन जाई, विकेट विकेट विकेट। तानाजी दादा देखील सामन्याचा आनंद घेत आहेत, ऋषी दादांचं मनापासून स्वागत, उद्या मात्र रंगत भरली जाणार आहे,
उद्या खेळ रंगणार याच मैदानावरती YPL 2024 येलवाडी प्रीमियर लीग। डी 11 कोटेश्वरवाडी, चला लवकर या, जय लवकर या, चला लवकर, वेळ कमी आहे, दुसऱ्या टीमला थोडस सहकार्य करा, चला या लवकर, टीम बाहेर आहे, तुषार शिंदे आपल्याला बॅटिंग करायची आहे, डी 11 मनोज दादा थोडीशी काही करा ना, चला लवकर विनंती आहे। हे एक विश्व आहे, हे एक विश्व आहे, हे एक विश्व आहे, व्यायामशाळा आहे, इथे येऊन आपण सगळ्यांनी स्वतःला बलवान बनवलं पाहिजे। वा सायंकाळच्या सत्रामध्ये आशिष उर्फ लाड्या सर्वांचा लाडू आणि त्यानंतर अण्णा त्यानंतर आदेश अभि जय आपण मैदानी शॉपमध्ये चालला आहे। त्यानंतर गौरव दाभाडे, अजित दाभाडे, अक्षय दाभाडे, आकाश दाभाडे, प्रवीण दादा, त्यानंतर पाहिले मी ताट कॅप्टन मावळ टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष मनोज दाभाडे, तर इकडनं जोडी जाताना पाहायला मिळते ऑल द बेस्ट टू टीम्स टू प्लेयर्स टू बॅटर्स सुगंध कुमार ऋषी कदम होती है सुरुवात। येलवाडी गावचे आता प्रत्येकाचं नाव घेणं मला शक्य होणार नाही। नाना गाडे यांचा संपूर्ण मित्रपरिवार, मंगेश दादा गाडे यांचा संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहेत। मनापासून स्वागत डी ब्रदर्स, डेंजरस ब्रदर्स, थोडीशी घाई करा। आणि सुगंध कुमार, आज काय होणार, सुरू होणार का विजय होणार की एक टीम जाणार घरचा रस्ता पकडणार की इथे दाखल होणार इन टू द सेमी फिनाल। एकाग्रता आज पाहायला मिळाली। शेवटच्या सत्रामध्ये आपण पाहायला मिळेल आपल्याला उद्या मात्र या स्पर्धेशी येलवाडी प्रीमियर लीग आहे। होती सुरुवात सायकेंडला सुगंध कुमार, शेवटची मॅच एकदा होऊन जाऊ द्या, बोल गणपती बाप्पा मोरिया। अभि दाभाडे युवा खेळाडू युवा टॅलेंट समोर बॅटिंग साठी सुगंध कुमार। सुंदर फटका मैदानी शॉट मध्ये खेळला गेलाय, तिथे मात्र क्षेत्ररक्षक दूरवरती राहत आहे परंतु चेंडू अडवला गेलाय। वा सुंदर क्षेत्ररक्षण मैदानी शॉट मध्ये होताना पाहायला मिळतंय। कालच्या चुकांवरती विचार करण्यापेक्षा, कालच्या चुकांवरती विचार करण्यापेक्षा आजच्या कामात लक्ष घातल्याने यशस्वी व्हाल असं नक्की स्टीव जॉबने सांगितलेलं आहे। स्टीव जॉब नेहमी सांगतात तुम्ही कालच्या चुकांवरती विचार करणं सोडून द्या, परंतु आज जे काम करताय त्याच्यावरती पूर्णपणे लक्ष केंद्रित करा। अभि दाभाडे यावेळेचा बॉल इथे मात्र पाहायला मिळाला आहे। सुंदर बॉल, अप्रतिम चेंडू, अप्रतिम कामगिरी। ऋषी जे शेवटच्या षटकामध्ये गमवलं ना ते आज बॅट न कमवायचंय, उत्तर द्यायचंय, तोडायचंय, फोडायचंय, चिरायचंय, धावा बनवायचा आहे। या उलट अभि दाभाडे आज इथे बदला कम्प्लीट करायला लागणार आहे आधीच्या मॅचचा। सुगंध कुमारचा सो ब्युटिफुल सो एलिगेंट जस्ट लुकिंग लाइक अ वाव षटकार। थँक यू डीजे अवी इन द मिक्स, डीजे अवी यांचं देखील स्वागत।
धावबलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात आठ. अभी धावाडेची पडली आहे गाठ. चांगला बॉल मैदानी शॉट मध्ये पाहायला मिळाला. तिथे क्षेत्ररक्षक दूरवरती चेंडू जाऊन बसलाय सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार चार हवा. चांगला बॉल मैदानी शॉट मध्ये पाहायला मिळाला. तिथे क्षेत्ररक्षक दूरवरती चेंडू जाऊन बसलाय. अभि दाभाडे पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. अभि दाभाडे युवा टॅलेंट आहे मित्रांनो. युवा टॅलेंटला संधी देण्याचं काम केलंय. बॅड लाईटचं कोणतंही अपील चालणार नाही. 25 मिनिट्स एंड झाल्यानंतर एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागणार आहे. अंबाय स्टॉप क्लॉक तुमच्याकडे आहे, तुम्ही लक्ष द्या. यावेळेचा बॉल मैदानी शॉटमध्ये पाहायला मिळाला. इथे मात्र चांगला चेंडू होता. आणखीन एक चांगला बॉल येताना पाहायला मिळाला आहे मैदानी शॉटमध्ये. पुन्हा एकदा पंचाकडे मैदानी शॉटमध्ये अपील. आणि इथे काय बिग विकेट गॉन. बडी मछली जाळवे. मोठा मासा लागलाय गावाला. फलंदाज सुगन कुमार याआधी हरीश नवले देखील असेच बाद झाले. आता तुम्ही देखील थांबणं गरजेचं होत. फलंदाज स्वतःवरती नाराज. बाद चांगली बॅटिंग राहिली सुगण. नक्कीच तुम्हाला देखील सांगेल. प्रयत्न करताना चुका मात्र होतातच. चुकांमधूनच येतो तो अनुभव आणि अनुभवातून मिळते ते यश. सुगण एक मॅच मध्ये थोडासा बॅड लक झालं तर खचून जाऊ नका. येणारा काळ देखील तुमचाच आहे. परंतु आज दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज मनोज दाभाडे ज्यांनी केले खूप मोठं आव्हान तगडे. त्यांचं नाव आहे मनोज दाभाडे. सायकेंडला ऋषी कदम. नॉन सेकंडला प्रमोद पोळ. ज्या खेळाडूने अगदी चिंचोळीचं मैदान गाजवून सोडलंय. यावेळेचा बॉल इथे मात्र मैदानी शॉट मध्ये खराब बॉल. अवंतरी धावायला इथे मात्र धावबलकावरती वाढ होत असताना पाहायला मिळते. धावबलकावरती वाढ. चला चला मनोज दादा प्लीज रिक्वेस्ट आहे. मनोज दादा आयोजक कमिटी वारंवार माझ्यावरती दबाव टाकते. ठीक आहे पहा. खेळ आहे मित्रांनो. चला प्लीज रिक्वेस्ट आहे टीम. पंच प्लीज ऑन फील्ड डिसिजन लवकर द्या. आयोजक कमिटी वारंवार मला आता दबाव टाकते. प्लीज आपण पाहत आहे. चला वेळ वाचवा. वेळ वाचवणं गरजेचं आहे. बॅड लाईट चा अपील चालणार नाहीये. व्हाईट बॉल. यावेळेचा सुंदर बॉल मैदानाच्या आतमध्ये समोरच्या बाजूस खेळला गेलाय. अभि दाभाडे चेंडूवरती येतो. एक सिंगल येताना पाहायला मिळाली. एक सिंगल. धावबलकावरती धाव्यांची वाढ. 14 धावा धावबलकावरती नोंदवल्या जात आहेत. सुंदर सुविचार आहे. कमवलेली नाती आणि जिंकलेले मन
ज्याला सांभाळता येते तो आयुष्यात कधीच हारत नाहीये. परंतु आज काय होणार प्रमोद पोळ? ओ यावेळचा बॉल मैदानी चौक मध्ये पाहायला मिळाला. एक सिंगल येताना पाहायला मिळेल. स्वतःच्या फलोत्तर मध्ये चेंडूला अडवायचं होतं, तिथे मात्र चांगल्या प्रकारचा प्रयत्न ठेवलाय मैदानी चौक मध्ये. जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण, कारण विसरताही येत नाही आणि त्या व्यक्तीला परतही देता येत नाही म्हणजे आठवण आहे. सुंदर फटका मैदानी शॉट मध्ये लगावला गेलाय. ऋषी कमवायला सुरुवात झाली लांब पल्ल्याचा वन टप्पा घेत चेंडू सीमा पार. चौकार धावबलकावरती धावा जाऊन पोहोचतायत ऋषी. पुन्हा एकदा धावबलकावरती आतापर्यंत चेंडू पाहायला मिळताय. तीन चेंडू झालेत, 19 धाव आहेत. ऋषी पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची, पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची जिथे हरण्याची सर्वात जास्त भीती वाटायची. ओहो यावेळचा बॉल अगदी स्लोअर पद्धतीचे चेंडू मैदानी शॉप मध्ये पाहायला मिळाला आहे. थोडस क्रोधित होताना पाहायला मिळत आहेत मनोज दाभाडे, आज पाहायला मिळत आहेत. जरूर पाहायला मिळणार का आज की शाम? खाडे खाडे पे लिखाए, हर चीज पे होता है. यावेळेचा चेंडू मैदानी चौक मध्ये खांदून काढला गेला. तिथे मात्र एक सिंगल येताना पाहायला मिळाली. अभि दाभाडे चेंडूला कलेक्ट करतायत, तदवरती एक सिंगल येताना पाहायला मिळते. एका सिंगलच्या साने धावबलक पुढे सरसवलं जाते. धावबलकावरती पाहायला मिळत आहे धावा. धावबलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 20 धावा. प्रमोद पोळ आमदार शिक्षक आठवावा लागणार आहे तुम्हाला देखील आता. यावेळचा बॉल जमिनीवर समांतर खेळला गेलाय. चेंडू चाललाय आशिष उर्फ लाडू, जीव पणाला ओवाळून टाकतोय. चेंडू सीमा पार. चौकार यावेळचा बॉल जमिनीवर समांतर खेळला गेलाय. चेंडू चाललाय आशिष उर्फ लाडू, जीव. चला वेळ वाचवा, प्लीज रिक्वेस्ट आहे टीम D11 कोटेश्वरवाडी टीम. एक टीम बॅटिंग करते प्लीज, म्हणून आता रिक्वेस्ट आहे वारंवार. वेळ वाचवा, धावबलकावरती धावा पाहायला मिळत आहे 24 धावा. समीकरणाकडे घेऊन जाईल शेवटच्या 18 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या तब्बल 27 धावा. 18 balls 27 runs. महा मुकाबला, मोठी मॅच, अंतिम मॅच, अंतिम लढत मावळ असोसिएशनच्या अंतर्गत. चांगला बॉल मैदानी क्षेत्र मध्ये पाहायला मिळालाय. 2 धावा येत आहेत. तलाव जेव्हा पाण्याने भरतो ना तेव्हा मासे किड्यांना खात असतात. तलावातला पाणी संपूर्ण कोरडा होतो ना तेव्हा किडे माशांना खात असतात. संधी सगळ्यांना भेटते मित्रांनो, फक्त वेळ येणं गरजेचं असतं आणि वेळ आज दोन्ही टीमची आली आहे. हो यावेळेस फटका सजवलाय. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू निघालाय. क्षेत्ररक्षक पिणू चेंडू पर्यंत आहे. एक सिंगल आहे, दुसरा धावेचा प्रयत्न आणि बघता बघता तदवरती एक सिंगल, दुसरा धावेचा प्रयत्न. 2 धावा येत आहेत, नॉट आउट. चला गोळा होऊ नका प्लीज, विनंती आहे. आयुष्यामध्ये जिंकला तर असं जिंका, आयुष्यामध्ये जिंकला तर असं जिंका. चेंडू जिंकायची सवयच आहे आणि हरला तर असं हरा की जिंकून कंटाळा आल्यासारखा देखील गंमत म्हणून हरलो म्हणून सोडून द्या. धावबलकावरती 28 धावा. समीकरणाकडे घेऊन जाईल शेवटचे चेंडू. शिल्लक आहेत 16 चेंडू, 23 धावांची गरज. 16 चेंडू 23 धावा. सामना होता कुठे आलाय कुठे? ऋषी कमवणार की अभि दाभाडे कमवणार? काय होणार मैदानाच्या आतमध्ये? हा डीटर अजूनही शुभम कदम बाकी आहे.
यावेळचा बॉल इथे मात्र आधीच कर्जबाजारी, अभि दाभडे मागताय उदारी शेजारी, अभिनय तो कबे नाही, आज मौका मिला है, मौका मिला है, करके दिखाना पड़ेगा। व्हाइट बॉल आहे मैदानी क्षेत्रामध्ये, बॉल बॅटची कडे घेऊन तिथे मात्र चित्ररक्षक चेंडू खाली पोहोचताय, जेल मैदानी शॉप मध्ये झालाय ऋषी कदम बॅक टू द पवेलियन। बॅटर्स चला लवकर, बॅटर्स थोडीशी घाई करा, तुम्हालाच बॅटिंग करायची आहे। चला मनोज दादा टीम मीटिंग नकोय, प्रवीण दादा थोडीशी घाई करा, विनंती आहे। आपण पाहतोय आता शेवटचे चेंडू शिल्लक आहेत मैदानी शॉप मध्ये, झालाय 15 चेंडू आणि डबल कवरती 29 आहेत, 15 चेंडू 22 धावांची गरज असताना अभि दाभडेला यश आलंय। अभि दाभडेने एक मोठा मासा गळ्याला लावलाय, एक करंट एक हादरा संघाला बसला गेलाय। 15 चेंडू विजयासाठी धावा बनवायच्यात, 22 धावा, काय होणार, कोण जिंकणार, हाय व्होल्टेज ड्रामा। यावेळचा तेज तरार मारा मैदानी शॉट मध्ये पाहायला मिळालाय, वेगवान चेंडू मैदानी शॉट मध्ये पाहायला मिळतोय, जरूर चांगलं कमबॅक राहिलंय गोलंदाजाचं आणि कमबॅक पुनरागमन पूर्णत्ती करताना पाहायला मिळत आहेत। अभि दाभडे, अभि दाभडे नाव आहे, कोठे शिरवाडी गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे, युवा खेळाडू, युवा टॅलेंट, यंग स्टार, रायझिंग स्टार, क्रिकेट स्टार अभि दाभडे होताना पाहायला मिळतोय, नाव कमवण्याची संधी मिळवतोय याच गावामध्ये, गत वर्षी देखील मिळवली होती, आज देखील। यावेळेचा सुंदर बॉल मैदानी चाप मध्ये गॅप मध्ये खेळ आहे, तिथे मात्र छिपिणू चेंडू लाडवतोय, सुंदर स्टॉप, वॉटर स्टॉप, सुंदर क्षेत्ररक्षण मैदानी चाप मध्ये पाहायला मिळते, वॉटर स्टॉप, वॉटर फिल्डिंग, तिथे मात्र सुंदर एफर्ट्स, एफर्ट दाखवले जात आहे पिनू अर्थात आदेश माध्यमातून। आयुष्यामध्ये कमवा ना कमवा, माणुसकी कमवा, कारण माणुसकीच कमायू शकते पैशापेक्षा अधिक, आज पाहायला मिळते। चेंडू पाहायला गेले तर एक बॉल बाकी आहे अजूनही, यावेळेचा बॉल मैदानी शॉट मध्ये पाहायला मिळाले, तिथे देखील काय चुका आडे चुका, नशिबाची साथ जर असेल ना तर विजयाची हा कारण की पाहायला मिळते, डबल कवरती पाहायला मिळत आहेत, एक सिंगल आले, एका सिंगलच्या साईड डबल कवरती, अंबायस अंबायस ऑफिशियल्स, डबल कवरती षटक क्रमांक 3 संपले गेले, 31 धावा आहेत विजयासाठी। निखिल दादा शेवटचे 12 चेंडू बनवायच्यात, 21 धावा, 20 आहेत। बारा चेंडू 20 धावा आहेत। आपण पाहतोय 51 धाव्यांची गरज आहे, 12 चेंडू 20 धावा, हरीश नवलेने आधीच्या मॅच मध्ये देखील रोमांच भरला होता, परंतु मित्रांनो कुठेतरी माघारी जावं लागले। आशिष उर्फ लाड्या सर्वांचा लाडू, तर समोर आहे प्रमोद पोळ। यावेळेचा बॉल शॉर्ट पिच बॉल, त्याला पाठवलाय सी मारे शा पार, उतुंग भरारी घेणारा शिकार, तर समोर आहे प्रमोद पोळ। यावेळेचा बॉल शॉर्ट पिच बॉल, त्याला पाठवलाय शेवटचे 11 चेंडू 14 धावा, सामना होता कुठे, आलाय कुठे, काय होणार, या मैदानाचा रेकॉर्ड भलं भलं मोठा आहे। व्हाइट बॉल अवांतरी धावणे, धावबल पुढे सरसवण्याचं काम केलं जात आहे, धावबल कवरती आता शेवटचे चेंडू शिल्लक आहेत, 11 चेंडू आणि विजयासाठी 13 धावा, सामना होता कुठे, आलाय कुठे,
ज्या मनोज दाभाडे अगदी सामन्यामध्ये रोमांच केलाय तोच कानमंत्र देतोय. कानमंत्राचा फायदा कसा घेतला जाईल, पाहायला मिळणार का, काय होणार? आशिष यावेळेसचा बॉल पाहायला मिळालाय मैदानाच्या आतमध्ये, क्रोधित अतिक्रोधित विकेट त्याला पाहायला मिळाली. प्रमोद पोळ इथे मैदानाच्या आतमध्ये, बॅक टू द पवेलियन. मिळणार का, काय होणार? आशिष यावेळेसचा बॉल पाहायला मिळालाय मैदानाच्या आतमध्ये, क्रोधित. चला बॅटर्स घाई करा तुषार दादा, तुम्हालाच उशीर होतोय. यानंतर इथे काही बॅडलाइटचा अपील चालणार नाही. समीकरणाकडे घेऊन जाईल. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत मैदानाच्या आतमध्ये, 10 चेंडू विजयासाठी, 13 धावा आहेत, 10 चेंडू आहेत. परंतु एका बाजूला कोटेश्वर वाडे आहे, एका बाजूला ऋतुजा इलेव्हन दत्तनगर आहे. काय होणार मैदानाच्या आतमध्ये, पाहायला मिळणार का? गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आशिष लाडेला कम बॅक आले, कम बॅक पुनरागमन पुनरावृत्ती त्याने केली आहे. परंतु पुनरागमन करता करताच इथे पाहायला मिळत आहे क्रिकेटचा महारणसंग्राम. मैदानाच्या आतमध्ये कमवायचं होतं ते गमावलं गेलंय. दिवाळी केव्हा संपून गेलीये, परंतु क्रिकेट असा खेळ आहे, इथे बोनस दिला जातो आणि बोनस मिळालाय तब्बल. अनिल माही सर व्हाईट बॉल आहे आणि चौकार आहे, नो बॉल प्लस चौकार, 5 धाव आल्यात. बोनस रुपी जणू काही इथे, मात्र आज ऋतुजा इलेव्हन दत्तनगर टीम घरण नशीब घेऊन आली आहे की काय? या आधी देखील काय जिंकलाय सामना त्यांनी, हरीश टवलेची विकेट आली नसती तर तिथे देखील गोल झाला असता. आता देखील पाहायला मिळाय घरून येताना नशीब देखील घेऊन आलेत आणि पाहायला मिळत आहे तुषार शिंदे मैदानाच्या आतमध्ये असताना. यावेळेचा बॉल बॉल चाललाय रिव्हर्स अटम पॉवरफुल सक्सेसफुल बँडर स्ट्रोक चौकार डीजे. दिवस क्रमांक 3 मध्ये इंटू द सेमी फायनल दाखल होत आहे ऋतुजा इलेव्हन दत्तनगर. थँक्यू, कॉंग्रॅच्युलेशन टीम दत्तनगर, हार्दिक अभिनंदन. तर पराजय झालेला संघ डी ब्रदर्स अर्थातच पहिलवान शामभाऊ दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन टीम. आपण सकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी उपस्थित झालात, आपला खेळ दाखवला, आपलं देखील मनापासून मनापर्यंत